नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे। मी राजश्री, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि तुम्हा सर्वांना माझ्या आणि माझ्या फॅमिलीकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। येणारं वर्ष तुम्हाला चांगलं जाऊ दे हीच मी आशा करते, मनोकामना करते। आणि चला आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आज ॲक्च्युली मी सकाळी उठून ते पाहाल तर मी शेंगदाणे भाजून ठेवलेले आहे आणि हे पा शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत। आणि आता ह्याचे टरफलं काढायची आहेत। तर टरफलं काढण्यासाठीची सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण का टरफलं काढण्यामध्येच भरपूर वेळ जातो। म्हणजे आपण ते काढल्यानंतर घासून एक वेळा आपण ती काढू शकतो पटकन, हाताने आपण सोडल्यानंतर ती निघतात, पण त्याच्यानंतर त्याची सालं वेगळी करतो ना, त्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि खरंच तुम्हाला ती नक्की आवडेल, आणि आवडली तर मला तुम्ही मग लगेचच कमेंट करून सांगा आणि आपल्या फ्रेंड्सबरोबर ती पद्धत शेअरसुद्धा करा। त्यानंतर इथे पाहाल तर मी तीळ अर्धा किलो तीळ घेतलेला आहे। तर अर्धा किलो तीळ हा मी थोडासा भाजून घेतलेला आहे, कारण तो कच्चा घालणार नाही आहे। आणि त्यानंतर गूळ पण आणलेला आहे। तर मी चिकी गूळ न वापरता मी साधा गूळ वापरते, तर तुम्हाला मी दाखवते गूळसुद्धा। तर पाहाल तर डायरेक्ट मी गूळ आणलेला आहे, हा एक किलो आहे, त्याच्यातला मी अर्ध्याच्या वर थोडा घेणार आहे। तर म्हणजे सगळं काही मी असं अंदाजाने वापरणार आहे, असं कोणतं प्रमाण म्हणून नसतं, तर अंदाजाने आपण घेतलं तरी सुद्धा व्यवस्थित होतं। फक्त आपला अंदाज जो आहे तो व्यवस्थित असायला हवा, तो चुकायला नको। तर आता चला मी तुम्हाला थोड्या वेळातच दाखवेल, कारण मी त्याआधी म्हटलं आधी स्वयंपाक करून घेऊया। तर फ्लावर वाटाण्याची भाजी केलेली आहे, एकीकडे डाळ लावलेली आहे, चपात्या वगैरे पण झालेल्या आहेत, लादी पुसून सगळं घर स्वच्छ करून झालेलं आहे, त्यानंतर कपडे सुद्धा मशीनमध्ये लावलेले वाळत वाळत झालेली आहेत। म्हणजे जी छोटी मोठी कामं होती ती सगळी आवरलेली आहे। देवपूजा झालेली आहे, आता मला लाडू बनवायचे आहेत आणि ते मी नैवेद्याला ठेवणार आहे। आणि मी इथे सुगड पुजत नाही, कारण कसं आमच्याकडे जे आमचं मोठं घर असतं म्हणजे जिथे आमच्या सासूबाई राहतात, तर तिथे सुगड पुजली जाते आणि सगळी पूजा केली जाते। म्हणून मग कसं माझ्याकडे मी फक्त लाडू बनवणार आणि देवाऱ्यावरती मग ते ठेवून पूजा करणार। पूजा ऑलरेडी झालेली आहे, नैवेद्य म्हणून मी ते ठेवणार आणि मग त्याच्यानंतर घरातले आम्ही सगळे ते लाडू खाऊ शकतो। तोपर्यंत मग कसं चाकून वगैरेसुद्धा आम्ही पाहत नाही, कारण ते कसं नैवेद्य म्हणून आपण ठेवणार असतो ना। तर चला मग आता मी तुम्हाला थोड्या थोड्या दाखवेन लाडू कसे बनवायचे आहेत। तुम्ही सगळे बनवत आहात, दरवर्षी बनवत असाल, तर माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला तुम्ही नक्की कळवा। काय करते ग मम्मी? अगं हे शेंगदाणे सकाळी उठली ना तेव्हा लगेचच आधी भाजून ठेवलेले, म्हणजे कसं थंड झाल्यावरती लगेच सालपट छान निघतात ना। अच्छा, हा आता व्यवस्थित आहे, पटापट निघत आहे सालपट। आता हे साल काढल्यानंतर ना ते शेंगदाणे वेगळे करायचे असतात, सगळ्यात मोठं ना काम ते असतं, कारण का ते फाकून आपण केलं की पूर्ण घरभर मसाला होणार। हो, आणि आता घर पूर्ण साफ केलेलं आहे, लादी पुसलेली आहे, असा पसारा होऊ नये म्हणून मग छान अशी एक सोपी पद्धत आहे। ती तुला सुद्धा माहित नाहीये मम्मी काय करते तसं, म्हणजे आज दाखवे म्हणजे आज सगळ्यांसोबत मला पण कळेल काय स्पेशल ट्रिक करणार आहेस। हो चला, तसंच मलाही काहीतरी नवीन शिकायला मिळेल आता। ह्याची आता ऑलमोस्ट सगळे साल काढलेले आहेत आणि थोडे दोन चार राहिले तरी काय हरकत नाही, असं पण आपण खारे शेंगदाणे साली सकटच खातो। तर आता काय करायचंय, हा पण मी एक मोठा असं बाउल घेतलेला आहे आणि हा झारा जो आपण तेलाचा वापरतो त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट असे हे घेऊ टाळायचे। शेंगदाणा तर खाली पडणार नाही आणि थोडे पडले तरी सुद्धा आपण नंतर ना फटाफट ते उचलून काढू शकतो, किंवा पुन्हा एकदा चाळून घेतलं ना तरी सुद्धा लगेचच ते निघतील। आवाज येतोय ना, जे शेंगदाणे असे तुटून दोन झालेले आहेत ना ते जरा खाली पडत आहेत, पण काही नाही, आपण लगेच नंतर पुन्हा त्याला उचलू शकतो। इझी आणि फास्ट होत आहे ना सगळं, आणि कचरा जरा सुद्धा होणार नाही, कचरा डायरेक्ट। तर गृहिणींसाठी खूपच छान आहे हे टिप्स आहे, आणि एकेकाळी मी पण घ्यायची, पेपर घ्यायची आणि असं बसायची कोपरा धरून
आणि मग फाफडून वगैरे काढायची, त्यानंतर मग तो कचरा सगळा उचला घरभर, आणि त्यात जर कोणी चुकून पंखा लावला की मग तो अजूनच घरभर पसरायचा. आता याच्यामध्ये जरा सुद्धा तसं होणार नाही. याच्यापेक्षा पण ना थोड्या लहान जाळीचा मिळतो झारा, तो जर घ्याल तर अजूनच तुम्हाला छान म्हणजे व्यवस्थित असं वाटेल. झालेला आहे आणि थोडीशी याच्यामध्ये पडलेली आहे ते सुद्धा मी पटकन काढून दाखवते. त्याच्या आतल्यात अगदी 2 मिनिटांमध्येच आपलं काम आवरलं. झाले आता सगळे काढून झालेले आहेत दोश्या शेंगण्याचे सगळे, आणि याच्यामध्ये जे काही असे दोश्या पडलेले आहेत ना ते हाताने उचलून काढूया. नंतर मग हे झाले, आता कचरा केला साईडला. ते शेंगदाणे जे आहेत त्यांना जरा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेईल मी. तर माझ्याकडे क्रशर आहे म्हणजे याच्यामध्ये मी कांदे बारीक करते ना त्याच्यामध्ये करणार आहे. शेंगदाणे याच्यामध्ये मी थोडे घेते. व्यवस्थित होतील म्हणजे अगदी मिक्सरला लावले ना की काय होतं एकदम बारीक लगेच भुगा होतो असा, आणि काही जाड राहतात. मग त्यापेक्षा असं केलं ना की हवं तसं आपल्याला बारीक पण होईल आणि एकदम भुगा होणार नाही. म्हणजे मग ते जरा शेंगदाणा असं खाताना यायला हवा ना तिळासोबत. असं वाटतं किती वर्षांनंतर तुझ्या बांगड्यांचा आवाज ऐकते मी. खरंच आज मी स्वतःच पूजेला घातलेला, त्यानंतर म्हणजे घरी तर मी एकच कडा घातलेला असतो नेहमी आणि एका हातामध्ये घड्याळ असत. भरपूर हिरव्या बांगड्या आहेत पण ऍक्च्युली कसं क्लासमध्ये मुलं वगैरे येतात ना, मग त्यावेळेला मुलांना शिकवताना करताना पटकन आपला हात कुठे लागला केला ही भीती वाटते. हे पहा असे बारीक आणि जाड दोन्ही पण याच्यामध्ये आहेत. हात तर सांभाळावं लागेल, नाही तर तुम्हाला जेवायला कोण बनवून देणार. ऍक्च्युली ना ग बारीक पावडर पण मिळते, पण म्हटलं कशाला आधीपासून जे करत आलेलो आहोत जरा तेच करूया ट्रेडिशन आपलं. बारीक पावडर पण ती माझ्यासाठी म्हणजे कसं चहासाठी आणलेली आहे ना, गुळाची चहा बनवायला थोडी मिक्स कर चालेल. नको हे मुद्दा यासाठीच घेतलेला आहे. खूप छान म्हणजे चिकी गोळ केला ना की ते एकदम चिकट असे होतात ना लाडू, ते आपल्याला जमत नाही खायला. तो एक लाडू खाईपर्यंत असं व्हायचंय की दात हातात यायचा, असेच माझे दाताचे प्रॉब्लेम चालू असतात. आता नम्रताने घेतलेला आहे पुढचं, कारण कंटिन्यू तिला असं वाटलं की जरा मम्मीला आराम द्यावा. आणि पहा एवढं मी केलेलं आहे आणि तिरंगताने वेगवेगळी प्लेट ठेवलेली आहे कॉम्पिटिशन मध्ये. टायमर पण चालू करायला हवा होता, कळलं असतं कोण फास्टर आहे मुलगी का लेट. तूच असणार आहेस मग त्यात प्रश्नच नाही.
छान, पण सगळ्या बाबतीमध्ये मला सगळी मदत करते, नेहमी काही सांगावं लागत नाही. अजून थोडा घ्यावा लागेल कारण का कसं अर्धा किलोच्या वर आहे ना. आता गूळ आपलं झालेलं आहे, किसून मी काढलेलं आहे, तोडून सुद्धा घेतला तरी चालेल, काय होणार नाही, छोटे छोटे असे आपण त्याचे तुकडे घेऊ शकतो. त्यानंतर आता निर्लेप पॅन माझ्याकडे नाहीये, तर आता तुम्हाला मी सेकंड टिप दाखवते. एक दाखवली शेंगदाणे कसे आपण काय वेगळे करायचे टरफलं त्याची. आता आपला जो पॅन आहे म्हणजे आपली कढई आहे त्याला नॉनस्टिक कशी करायची तर ते तुम्हाला दाखवणार आहे मी. म्हणजे गूळ लावल्यानंतर, गूळ घातल्यानंतर ना गूळ जरा सुद्धा चिकटणार नाही कुठे, यासाठी म्हणून तूप टाकायचं किंवा तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. आणि हे सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. त्यानंतर जो चमचा आपण वापरणार आहोत त्या चमच्याला सुद्धा आपल्याला तूप लावायचं आहे व्यवस्थित असं. म्हणजे चमचा आणि कढईला लावलं, त्यानंतर जे आपण पकड वापरणार आहोत त्याला सुद्धा त्याच्या पुढच्या भागाला मी तूप लावून घेणार आहे. म्हणजे त्याला सुद्धा जरा की आपला गूळ चिटकू नये, कारण का गूळ चिकटणार ना नंतर, आणि मग त्याच्यामध्ये तीळ मिक्स झाले की मग ते सुद्धा चिकटतील. चला आता आधी मी गॅस चालू करते. सुरुवात झाली आहे आणि आता लगेचच मी याच्यामध्ये गूळ घालणार आहे. आणि एवढा गूळ मी एक्स्ट्रा केला आहे कारण मला नंतर गुळाची पुरणपोळी सुद्धा बनवायची आहे, तीळ गुळाची पुरणपोळी, तर त्यासाठी हा गूळ मी एक्स्ट्रा ठेवला आहे, तर तुम्ही साईडला ठेवते. आणि आता गॅस फ्लेम स्लो केला, आता ते थोडं व्यवस्थित गरम होईपर्यंत इथे मी जायफळ घेतलेलं आहे, तर जायफळ एका साईडला मी इथे थोडस घासून घेते कारण थंडीचे दिवस आहेत आणि लाडू मध्ये जायफळ मग घातल्यानंतर खूप छान वाटत. तर थोडीशी म्हणजे तुम्ही पहा फक्त थोडस मी घातलेलं आहे, बस झाली एवढी स्पूल. हे पहा एक अर्धा चमचाभर एवढी इथे जायफळाची पूड आहे. आता इथे पाहाल तर मी वेलची घेतलेली आहे, तर वेलची डायरेक्ट बारीक करणं खूपच प्रॉब्लेम होतो, त्यासाठी त्याच्याबरोबर थोडेसे शेंगदाणे जे आपले वरचे वरचे जाड जाड आहेत ना, एकदम जाड असलेले, ते मी याच्यामध्ये थोडे घालते आणि ते मी मिक्सरला लावून घेईन. सगळं प्रिपरेशन तुम्ही आधी सुद्धा करून ठेवू शकता. तर आता इथे आपला गूळ पण बारीक मंद असेवर ठेवलेला आहे आणि छान असा आता विरघळायला सुरुवात झालेली आहे. लाडू झाल्यानंतर पुढे पुन्हा पतंग उडवायला सुद्धा जायचं आहे कारण का आज कसं टॅरेस ओपन ठेवणार, मग त्याच्यामध्ये भरपूर जण पतंग उडवायला सुद्धा येतात, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि आता नम्रताने मला विचारलं की आज काळ्या कलरचे कपडे का घालतो आपण, काळा रंग, तर मी त्याचं सायंटिफिक रिझन तिला सांगू शकते कारण कसं थंडीचे दिवस आहेत आणि काळा रंग हा कसा असतो की हा उष्णतेला ऍब्झॉर्ब करून आपल्या आतमध्ये ठेवणारा आहे, म्हणजे आपल्या अंगातली जी उष्णता आहे त्याला बाहेर जाऊ देत नाही. जसं आपण गर्मीच्या वेळेला सफेद कपडे घालतो तसंच थंडीमध्ये काळे कपडे घालायचे असतात, म्हणून एक दिवस का होईना म्हणून आपण ते काळे कपडे घालतो कारण आज उत्तरायण आहे आणि खूपच जास्त थंडी, म्हणजे संक्रांतीच्या दिवशी म्हणतात ना सगळ्यात जास्त थंडी असते आणि म्हणूनच काळे कपडे घातले जातात, याचं हे सायंटिफिक रिझन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मस्त असं. आता ना याच्यामध्ये थोडस मी पाणी घालणार आहे कारण हे चिकी गोळ नाहीये आणि अगदी घट्ट आहे ना, त्यामुळे कसं थोडस मी पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही पाहताय की साईडला जरा सुद्धा ते असं चिटकत नाहीये, म्हणजे आपण जो नॉनस्टिक बनवलेला त्याला ते एकदम छान वर्क करत आहे.
तर अशा म्हणजे आपल्याला ज्या माहीत असतात टिप्स त्या आपण दुसऱ्यांबरोबर शेअर कराव्या आणि दुसऱ्यांना कोणाला माहीत असतात त्यांनी म्हणजे एकमेकांना शेअर कराव्या टिप्स असं मला वाटतं. स्वतः पुरतं सीमित न ठेवता इतरांपर्यंत आपल्याकडची माहिती पोहोचवायला हवी. आता मी याला जरा चेक करून घेते. चेक करताना खूपच गरम आहे तर थोडा हात मी ओला करते पाण्याचा आणि बघते बा थोडंसं चिकट झालेलं आहे. जर असं होत नसेल आणि साईडला तुम्ही पाहताय की कसं हे असं निघतंय कलर चेंज होतोय म्हणजे हे छान आता पाक होत आलेला आहे याचा. आणि जर तुम्हाला असं वाटलं तर थोडंसं पाणी घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये आपण एक ड्रॉप टाकूया आणि इथे पहा तो घातल्यानंतर असा तो व्यवस्थित चिकट गोळा झालेला आहे म्हणजे हा पाक आपला ऑलरेडी झालेला आहे म्हणजे याच्यामध्ये आपण आता तीळ घालू शकतो. तर चला आता तीळ घालते मी आणि पाहताय आता एकदम गॅस बारीक करायचा बंद करायचा नाही बारीक करा आणि हे लगेच याच्यामध्ये घालायला सुरुवात करा. तीळ घातले त्यानंतर शेंगदाणेसुद्धा आपण जे वाटून घेतलेले ते पण याच्यातच मिक्स केलेले. आता मी गॅस बंद करते आणि दोन्ही एकत्र मिक्स करून घेते. आणि मिक्स करताना चमचा जो आहे असा सोडू नका कारण तो गरम होईल आणि मग हात आपल्याला हाताला चटका लागू शकतो. तर चमचा ठेवायचा असेल काही करताना तो असा मध्ये ठेवा आणि मग तुम्ही काही घालायचं असेल एक्स्ट्रा त्याच्यामध्ये घालू शकता. हे इथे मी जायफळ वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा त्यात मी घालते. आता हे बघा खाली काढून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि छान असं खालून वरपर्यंत चमचा असा फिरवून घ्यायचा. खाली जे गूळ आपला आहे पाक झालेला तो वरपर्यंत यायला हवा. खाली बसूनच करा बसूनच केलं असतं बेटा पण आता म्हटलं उभा राहूनच दाखवूया. जागा कमी आहे ना वर. हो ते तर आहे खाली काय आपल्या मुंबईतले किचन लहान सगळे तेवढ्या तेवढ्यामध्ये सगळं करायचं असतं ती एक सवय झालेली असते. चल आता हे बघ लागले ना व्यवस्थित म्हणजे आता आपलं तू बघते तिथे साईडला पण चिटकत नाहीये आणि हे गरम आहे तेव्हा लगेच वळायचे आहेत आपल्याला म्हणजे गरम आहे म्हणून आता कसं आपण वळायचे लाडू हात भासतील मग तसं असेल तर मग लाडू रेडीमेड आणावे लागतील आपल्याला. आता नंतर चिक्की बनवून खावी लागेल. चमच्याचा व्यवस्थित काढून घेते हे असंच ठेवून आपण त्याला थंड करून ते असं उचलून खाऊ शकतो. पुढच्या जनरेशन मध्ये तुम्ही मला वाटतं मुलं हेच करणार आहात. चल मग खाली घेऊ का हा मिक्स. लाडू वळताना ना मला काकींची आठवण आली म्हणजे मंदा काकी. हा हा ताई कोण द्या मंदा नाही बरं काजी माझ्या बरोबर बर्थडेला येते वगैरे ती नाही तर आमच्या शेजारी राहायच्या मंदा कदम आणि का त्यांना गरम गरम लाडू वाळायला जमत नाही आणि मम्मी त्यांच्याकडे जायची म्हणायची तुम्ही ठेवा मी वळून देते. तर ताई जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुमची मनापासून आठवण मी करते इकडे आणि जास्त हातावरती फिरवायची पण नाही पटापट आपल्याला घ्यायचं आहे आणि वळायचं आहे. आणि इकडे तीन लाडू ऑलरेडी तयार झालेत. तर इथे पहा झालेले आहेत लाडू रेडी मस्त एकदम. आणि शेवटचं जे उरलेलं ना मग त्याची चिक्की बनवली कारण का कसं मग खूपच ते सारखं सारखं गरम करून घ्यावं लागतं ना त्यापेक्षा म्हटलं तेवढ्या चिक्की बनवूया. आणि तुम्हाला कढई दाखवते मी. कढई पहा पूर्ण अगदी व्यवस्थित एकदम साफ झालेली आहे म्हणजे जे तिळती चिकटलेलं असतं एकदम शेवटी उरलेलं असतं ते सगळं पूर्ण निघालेलं आहे. तर अशा प्रकारे लाडू तयार झालेले आहेत. आता देवापुढे ठेवेन आधी त्यानंतर मग सगळ्यांना मी घरच्यांना वगैरे देईन. तर या सर्वांनी तिळगुळ खायला म्हणजे तिळाचे लाडू खायला आणि सर्वांना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपण नेहमीच गोड बोलू शकू एकमेकांना आणि चांगले चांगले कमेंट मला करा.